भंडार धन्याचा हा माल तिथि मी हमाल भारवाही अहो श्रोते वक्ते सकळही जन बरी पारखोनी बंदा गाठी तुका मने चाली झालीच हुदेशी उतरला कशी खरा माल अहो श्रोते वक्ते सकळही जन बरी पारखोनी बंदा गाठी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरुंचे देव नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक माजीवानी तुझे वरणी गुण नाम ऐशी दे प्रेम काही कडा सकळांच्या पाया माझी विनवनी मस्तक चरणी ठेवी तसे अहो श्रोते वक्ते सकळ ही जन बरे पारखोनी बांधा गाठी
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतगुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग। या अभंगातून जगतगुरु तुकोबराय सर्व जीव मात्राला अर्थात प्रत्येक जीवाला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय जवळ ठेवलं पाहिजे या विषयाचं चिंतन प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल मनुष्य जीवनामध्ये कशाची गरज आहे आणि ते गरज पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारे संत आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय याच विषयाचं प्रतिपादन अभंगाच्या माध्यमातून करतात, याचं आपण चिंतन करणार आहोत। सद्गुरू श्री नरहरी बाबा यांच्या या पवित्र अशा आश्रममध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। सद्गुरू आदरणीय परमपूज्य बाबाजी यांच्या मुखारविंदातून आपण चिंतन श्रवण करतो, रोज हरी कीर्तन आहे। आज सर्व संस्थांचे आश्रमचे विश्वस्त मंडळी, सर्व भक्त मंडळी, बाबाचे सर्व भक्त मंडळी, आमचे सुनील भाऊ, त्यांचं सर्व परिवार आणि बाबावर प्रेम करणारे सर्व भक्त परिवार या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी आपण चिंतन सेवा करणार आहोत। सर्व बालगोपाळ टाळकरी मंडळी आहेत, आमचे राजीव भाऊ आहेत, भानदास भाऊ आहेत, ऋषी महाराज आहेत, विष्णू भाऊ आहेत, सर्वजणात तुम्ही सर्वांच्या सहकार्याने आपण हे चिंतन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू। सद्गुरु श्री नरहरी बाबांच्या या पवित्र स्थलामध्ये आपण जगद्गुरु तुकोबरायच्या शब्दसुमानाचा विचार करणार आहोत। बाबांचं जीवन खूप मोठं होतं, बाबांचं जीवन कसं होतं आणि बाबा कसे जगले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं एक भाग्य आणि दुर्भाग्य म्हणजे द्वंद्वात्मक अवस्थेतली एक अवस्था आहे। महाराष्ट्रामध्ये लोकांना साधू ओळखता येतात पण साधूची टिंगलही जास्त करता येत आणि म्हणून बाबाच्या काळामध्ये बाबाला थोडा त्रास झाला पण बाबांनी कोणाकडे लक्ष न देता आपलं काम केलं। बाबांचं जीवन खूप मोठं होतं, अनेक ठिकाणी बाबांनी आश्रम केलेत। जडजीवाचा उद्धार करण्यासाठी साधू जशा पद्धतीने झिंकतात, अनेक लोकांचं जीवन बाबांनी संसाराच्या मार्गाने सुरक्षित केलं, परमार्थिक मार्गाने बाबांच्या हाताखाली जे परमार्थिक साधक घडलेत ते आजही साधकी अवस्था जीवन जगतात। एवढं मोठे बाबाचं साधना होते। बाबा एकदम सामान्य माणसासारखे दिसायचे पण सामान्य नव्हते, संत नव्हती जगा मानसाच्या सारी घे अशी बाबांची उक्ती होती। एकदम तुमच्या आपल्यासारखं सामान्य बोलणं, सामान्य बाबाची चाल आणि बाबाजवळ जे जे राहिलेत त्या त्या भक्तांवर त्या त्या साधकावर बाबांची एवढी कृपा झाली की आजही ते साधक त्याच अवस्थेमध्ये परमार्थ करतात। संसारग्रस्त आश्रम जरी स्वीकारला तरी बाबाच्या सान्निध्यात राहणारा साधक आजही वांग्याची भाजी खात नाही, काही प्रसंग आला तरी वांग्याची भाजी तो खातच नाही ना। आणि बाबाच्या जवळ राहणारा साधक आजही काकडा केल्याशिवाय राहत नाही। काकड्यावर बाबांचं खूप मोठं प्रेम होतं, साधनेमध्ये काकडा बाबांना अतिप्रिय होता, भजन अतिप्रिय होतं आणि बाबा सर्वांना औषध द्यायचे, तर औषधीचा पैसा वगैरे काही हे नव्हतं, एवढा मोह होता। आणि आजही बाबाच्या सान्निध्यात राहणारा माणूस जास्त जोरात बोलतही नाही, जास्त जोरात बोलत नाही। बाबाचं ज्यांना ज्यांना सान्निध्य प्राप्त झालं ते बाबाच्या सान्निध्यातले माणसं जास्त जोरात बोलत नाही आणि त्यांचे संस्कार त्यांच्या संगतीचा परिणाम असा घडला की आजही ते त्यांचे सर्व आविष्कार त्या साधकावर होतात, अशी साधू महात्म्याची कृपा आहे। आणि तुम्ही आपण सर्व भाग्यवान आहोत की त्यांच्या पुण्यस्मरणाचं किंवा त्यांच्या स्मरण कर दिन हे सर्व आपल्याला करण्याची त्यांची आठवण
त्यांचं सानिध्य, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर झाली आणि आपल्याला त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मानवी देह मिळाला आणि मानवी देहातून आपल्याला ही संधी मिळाली, हे आपलं परम भाग्य आहे. साधूचे आपल्यावर उपकार आहे आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी देवानी दिलेले आपल्याला मानवी देह आहे आणि या मानवी देहाचा आश्रय घेऊन साधूच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण साधूने सांगितलेला मार्ग अवलोकन केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून सर्व मानवाला एक संदेश देतात. कशा पद्धतीने संदेश देतात की बाबा या नरदेहाला तू आला कशासाठी, तर लोकांनी सरळ उत्तर दिलं, या नरदेहाला आम्ही आलो मोक्ष प्राप्त करण्यासाठी. कारण अनेकांनी अनेक उत्तर दिलेत, त्या उत्तराचं आपल्याला चिंतन करायचं आहे. पण मानवी देह कशासाठी मिळाला, तर मानवी देह देव प्राप्त करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठी मिळाला असं तुकोबारायला लोकांनी उत्तर दिलं ज्यावेळेस महाराजांनी विचारलं त्यावेळेस. किंवा लोकांनी नाही उत्तर दिलं तरी महाराजांनी स्वतः एक वेळेस सांगितलं की तुला नरदेह कशासाठी मिळाला, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, शेवटच्या आयुष्याचं साध्य आहे सच्चित स्वरूपाला तू प्राप्त हो किंवा मोक्षपद प्राप्त कर. आणि मग हे लोकांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर मानवी देहामध्ये मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने धावपळ सुरू केली केली धावपळ सुरू मोक्षासाठी धावपळ सुरू केली. पण धावपळ सुरू करत असताना मार्ग चुकला. काय झालं, आपण जीवनात प्रत्येकाला इच्छा आहे, सुख प्राप्त झालं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. पण ज्याने समाधान मिळतो त्याचा आपण स्वीकार करत नाही आणि ज्याने मिळत नाही ते आपण सोडत नाही, अशी जीवाची परिस्थिती झाली. हा, परमार्थामध्ये समाधान आहे तर परमार्थ आपण धरत नाही करत नाही आणि संसारामध्ये दुःख आहे संसार आपण सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि असा भरकटलेला समाज जगद्गुरु तुकोबारायांनी पाहला. पाहल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं समाजाची अवस्था कशी झाली. समाजाला प्राप्त करायचं आहे सुख, प्राप्त करायचं आहे मोक्ष, प्राप्त करायचं आहे परमात्मा जीवाला. पण जीव प्राप्त करतो संसार, स्वीकारतो संसार आणि प्राप्त करतो दुःख, अनुभूती घेतो दुःखाची. काय करतो आपण, संसाराचा स्वीकार करतो, संसाराचं चिंतन करतो आणि अनुभूती दुःखाची भोगतो. अनुभूती दुःखाची भोगत असताना तो जीव त्रस्त झाला आणि तो विषयाच्या पाठीमागे धावला आणि विषयाच्या पाठीमागे धावलेल्या जीवाची कदर किव संताला आली. विषय उडी भुलले जीव आता याची कोण करील किव. आणि या विषय उडी भुलले जीव आता कोणाला किव येणार, मग जगद्गुरु तुकोबाराय सारख्या संत महात्म्याला याची किव आली, दया आली. आणि तुकोबारायांनी विचार केला हे विषयाकडे जाणारे जीव, संसाराकडे आकर्षित होणारे जीव आपल्याकडे आले पाहिजे आणि आपलं ऐकलं पाहिजे. महाराजांनी लोकांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा रे देव घ्या देव घ्या देव घ्या. लोकांनी उत्तर दिलं, देवना लगे देवना लगे साठवणीचे रुगले जागे, आम्हाला देव पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं बाबा नामस्मरण करा नामस्मरण करा. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांचे, करा नामस्मरण. लोकांनी नामस्मरणही केलं. लोकांना तुकोबारायांनी अनेक प्रकारे सांगितलं, कोणीच ऐकत नाही. शेवटी तुकोबारायांनी लोकांची मानसिकता पाहिली, मानसिकता पाहिली की लोक नेमकं काय आवडते लोकांना, तर लोकांना आवडते संसार, संसार आवडतो आणि संसारातले विषय हे जीवाला आवडतात.
तर तुकोबाईंनी त्या विषयाबद्दल संसाराबद्दल लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही जो संसार स्वीकारता हा संसार कसा आहे याचं चिंतन करा. पण तुकोबाई सांगायला लागले तुकोबाईकडे कोणीच येत नाही, कोणी तुकोबाईकडे लक्ष देत नाही. त्यावेळेस तुकोबाईच्या लक्षात आलं की आपल्याकडे लक्ष का देत नाही. कारण असं आहे, भुललेला माणूस योग्य मार्गाकडे लक्ष देत नाही, तो भरकटलेल्या दिशेकडे लक्ष देत असतो. तसं जीवाला पहिले आपल्याकडे केंद्रित करावं लागेल. मग तुकोबाईंनी या जीवाला आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी एक युक्ती केली. ती युक्ती कशी केली? अभंगाचं पहिलं चरण. सकळांच्या पाया माझी आपल्याकडे केंद्रित केलं. काय केलं? तुकोबरा पहिले आपल्या एका उंच अवस्थेवर गेले आणि तुकोबराची एक उंच अवस्था तुकोबराने प्राप्त केली. ती कोणची अवस्था? तुकोबराने स्वतः ब्रह्मस्वरूपाची अवस्था प्राप्त केली. मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता या अवस्थेवर तुकोबराई गेलेत. आणि या अवस्थेवर तुकोबराई गेल्यानंतर सामान्य जीवाला आपल्याकडे बोलावलं. मग लोकांनी विचार केला, एवढे मोठे महाराज आपल्याला बोलावतात, काय गरज आहे, कशासाठी बोलावतात, का बोलावतात. आणि मग सर्व समाज तुकोबराईकडे आला. आणि तुकोबराईकडे आल्यानंतर तुकोबराईला विचारलं, काय हो महाराज, कशासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं, कशासाठी तुम्ही आमच्या पायावर मस्तक ठेवता, का आम्हाला विनंती करता, काय कारण आहे तुमच्याकडे, कशासाठी? तर तुकोबराईने विचार केला, सांगितलं की बाबा तुम्ही ज्या विषयाच्या दुकानात जाता, जे संसारातला आश्रय वस्तू स्वीकारता, त्याच्यासाठी भांडवल खर्च करता, पण तुम्हाला काही लाभ मिळत नाही. महाराज आम्ही करतो ना, घेतो ना आम्ही. महाराज म्हणतात, ऐका जरा, काय आहे, जीवाला प्राप्त करायचं आहे सुख, आणि सुख प्राप्त करायसाठी जीव जगतामध्ये आला. आणि जगामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी आलेला जीव आपल्या नरदेहाचं भांडवल खर्च करून राहिला संसाराच्या दुकानामध्ये, पण त्याला प्राप्त होऊन नाही राहिला. त्याची अवस्था कशी झाली? तो भुलला. आणि संसार तुम्हाला सुख का देत नाही? संसार हा सुख देत नाही आणि संसार हा दुःखही देत नाही. संसार हा फक्त सुखाचा आणि दुःखाचा आभास करून देतो. आभास स्वरूपता कोणाला दुःखच नाही आणि कोणाला सुखच नाही. हे कोण दुःखी आहे आणि कोण सुखी आहे सांगा बरं? है ना, ज्याच्याकडे नाही तोही दुःखी दिसतो पण तो त्याच्यात आनंद आहे. म्हणून विषयामध्ये ज्ञानोबराई सांगतात की जसा विषयाचा आनंद सर्वांना सारखाच असतो, त्याच्यात काही बदल नसतो. संसार हा विषयासारखा आहे, याच्यात काही बदल नाही. संसारामध्ये कसं आहे, आभास दिसतो, सुखी कुणीच नसतो, सुखाचा आभास होतो. आभास म्हणजे कसा आहे, एखाद्या वेळेस पाहतो ज्याला पत्नी आहे तो असा खुर्चीवर बसतो आणि बायकोला आवाज देतो, अये एक कप छान. ती बाई लगेच एका मिनिटात छान आणून देतो. ज्याला नाही ते पाहतो, ते म्हणतो काय भाग्यवान माणूस आहे ना, काय भाग्यवान माणूस आहे की एका मिनिटात चहा आला आणि आपण काय पाप केलं असेल आपल्याला भेटलीच नाही. हा म्हणतो है ना, ज्याला भेटली नाही तो याच्या सुखाचा आनंद उपभोगतो.
पण ज्याला चहा भेटला ऑर्डर केल्यानंतर चहाला पण चहा बनवण्यापासून तर आणेपर्यंत जेवढं विष्णू सहस्त्रनाम त्याला ऐकावं वाटलं ऐकावं लागलं कळलं ना विष्णू सहस्त्रनाम शिवे ऐकावं लागलं ते शिवे ऐका ऐकताना तो चहा पित होता पण त्याला असं वाटत होत या चहापेक्षा एंडोसल्फान पिलेलं बरं है ना म्हणजे चहा मिळून सुद्धा सुखी नाही आणि हा मिळूनही सुखी नाही सुखाचा दोघांनाही आभास होतो संसारामध्ये आणि संसार असा भुलवतो जीवाला कशा पद्धतीने भुलवतो तुकोबारा येतात एवढं मोठं नरदेहाचं भांडवल तुम्ही खर्च करता पण भांडवल खर्च करून मिळत नाही ना काही काय मिळालं एका माणसाला 100 रुपये दिले बायकोने आणि 100 रुपये दिल्यानंतर तिने सांगितलं जा मार्केटमध्ये काहीतरी किराणा घेऊन या लिस्ट दिली हा मार्केटमध्ये गेला गेल्याबरोबर असा सुंदर मंडप टाकलेला होता असं गेट लावलेलं होतं आणि बाहेर एक माणूस माईक हातात घेऊन जाहिरात करत होता अंदर कुछ अजुबा है देखने के लिए 100 रुपये लगेगे अंदर कुछ अजुबा है देखने के लिए 100 रुपये लगेगे याने 100 रुपयाचं तिकीट काढलं अंदर गेला याला असं वाटलं काहीतरी आगळं वेगळं पाहायला भेटेल गेल्याबरोबर पहिलं बोर्ड होतं आपण आले आपलं स्वागत आहे चला पुढे ते वाचून बरं वाटलं पुढे गेला दुसरं बोर्ड होतं हा उजव्या साईडला गेला हा डाव्या साईडला गेला पाठीमागे फिरा फिरला सरळ चला गेला चालत वर जा गेला वर खाली उतरा उतरला आणि शेवटच्या दरवाजावर आला आणि तिथं बोर्ड लिहिलं होतं इधर उधर काय को घुमता रे निकल बाहर इधर उधर काय को घुमता निकल बाहर जसा आला तसाच गेला हे जीवाची परिस्थिती आहे यात सुख मिळेल है ना हो पोरग झालं पोरग मोठं होईल ते नोकरी लागेल पोरग मोठं झालं नोकरी लागलंच नाही पोरग वागवत नाही पोराच्या पोराला वागवते आणि त्याला मोठं करते त्याला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहते आणि ते डॉक्टर होईपर्यंत इधर उधर काय को म्हणता रे निकल बाहेर जावं लागते सोडून हे सर्व ही जीवाची अशीच आशा आहे नरदेहाचं पूर्ण भांडवल खर्च झालं मिळालं काय काहीच मिळालं म्हणून तुकोबरायला दया आली आणि तुकोबरायने सांगितलं बाबा इकडे या आणि तुम्ही जे करता ते खरं आहे का खोटं आहे फक्त एवढं तपासा तुम्हाला करायचंच आहे ना तुम्हाला घ्यायचंच आहे ना माल तुम्ही माल घेत असताना तो माल खरा आहे का खोटा आहे एवढं फक्त पारखा आणि ते पारखून गाठी बांधा अभंगाचं दुसरं छंद सोते वक्ते सकाळ आहे बाबा तुम्ही जे करता तुम्ही जे स्वीकारता ते खरं आहे का खोटा एवढं पारखा कारण हे दया तुकोबरायला आली कारण जीवाने सर्व नरदेहाचं भांडवल खर्च केलं संसारामध्ये पण काही मिळालं संसार खोटा आहे असं तुकोबरायला सांगायचं आहे पण तुकोबराय स्पष्टपणे सांगत नाही
काही गोष्टी अशा आहेत की त्या स्पष्टपणे सांगावं लागत नाही, है ना। म्हणून त्या सांगत असताना सांकेतिक अर्थाने सांगावं लागतात, सांगण्याची पद्धती आहे। काही गोष्ट समाधी भाषेत सांगावी, काही गोष्ट रूपकलंकारात सांगतात, काही गोष्ट संकेत देऊन सांगतात, एखाद्याच्या संकेत देऊन। बरेच वेळेला संकेतात्मक गोष्ट सांगितल्या जाते आणि बरेच स्पष्ट सांगितले जात नाही। काय होते बा, तुम्ही काही काही सांगण्याची पद्धती असतात। तुकोबराय संसार खोटा आहे हे सांगतात, पण खोटा सांगितलं तर अनेक लोकांचे आरोप होते, खोटा कसा, आम्ही का स्वीकारला तो खोटा आहे का, आम्ही आतापर्यंत स्वीकारला, आमच्या वाडवडिलांनी पंजाबी स्वीकारला तर तो का गलत आहे का, असे आरोप होते। म्हणून तुकोबरायांनी त्याच पद्धतीने सांगितलं, जे स्वीकारलं ते खरं आहे का खोटं आहे पहा, खरं आहे का खोटं आहे पहा। कधी कधी सांगण्याची पद्धत असते, एखाद्या वेळेस खरं सांगितलं तर आरोप येतात आणि नाही सांगितलं तर दोष लागतो। तुकोबराय सांगतात तशाच पद्धतीने, पण कशी पद्धत घेतात तुकोबराय, तुकोबराय अशी पद्धत घेतात, जसं एक माणूस आहे संध्याकाळी जेवणाला मार्केटमधून आला, जरा बहाद्दरच होता तो, चार्जिंगवाला होता, चार्जिंग झाली, पिशवीत ती भाजी आणली, बायकोला सांगितलं चल भाजी कर, बायकोने भाजी केली, भाजी करायला लागला, पण जेवण करणार तेवढ्यात फोन आला, बाहेर गेला, बाहेर गेल्यानंतर ती बाई भाजीचं पातेलं चिवलीवर ठेवलं आणि तेवढ्यात कुत्रं आलं आणि कुत्र्याने सर्व भाजी खाल्ली। आता बाईच्या समोर प्रश्न पडला, आता जर कुत्र्याने भाजी खाल्ली हे जर याला सांगतो तर हा आता आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही। ती बाई हुशार होती, जाऊ द्या नाहीतरी चार्जिंगच केलेलं आहे काय समजते, तिने तेच कुत्र घेतलं आणि झालं ते आणि ठेवलं भाजी जाऊन। हे ते 5 वर्षाचं 10 वर्षाचं पोरगं होतं, त्या पोराने पाहिलं आणि पोराने पाहिल्यानंतर आता पोराच्या पुढे प्रश्न पडला, आता सांगतो तर माय मार खाते आणि नाही सांगत तर बाप, है ना, कहू तो मा मार खाए और ना कहू तो बाप कुत्ता खाए, है ना, बाप कुत्ता खाए, आता करायचं काय। पण पोरग हुशार, पोराने काय केलं, बाप आला झाल जेवायला दे, त्या बाईने जेवायला दिलं, ताटामध्ये भाजी वाढली आणि भाजी वाढता वाढता ते सर्व जेवायला बसणार। जेवायला बसलं पोरग बाप आणि पोराला पुढे प्रश्न पडला, सांगतो तर माय मार खाते आणि नाही सांगत तर बाप, आता काय केलं पाहिजे, आता काय केलं पाहिजे, है ना। आता पोराच्या पुढे प्रश्नच पडला ना, पोरग फार हुशार होतो, पोराने रांगत रांगत आलं आणि रांगत रांगत येता बरोबर लात मारली, बापाच्या पुढे प्लेट होती ना, त्या प्लेटीला लात मारली, प्लेटीतली भाजी खाली सांगली, खाली सांगल्यानंतर आता बापाने सांगितलं जाऊ दे गेली तर गेली काही अर्थ नाही दुसरी या, पोरग पळत पळत गेलं आणि पातेल्यात नळ सुरू केला, है ना, पातेल्यात, म्हणजे बापाने भाजी खाल्ली आणि माईचा मारे वाचला। तसं तुकोबर आहे संसार खोटाच आहे असं सांगत नाही, पण संसार खोटाच आहे असं सांगितल्याशिवाय राहत नाही ना। काही गोष्टी अशाच असतात, काही सांकेतिक शब्द असतात, काही श्लेष अलंकारातले असतात। एक पंक्ती जेवण करायला लोक बसले, आता पंक्ती जेवणाऱ्याचे प्रकार वेगवेगळे असतात। पंक्ती जेवणारा सर्वात हुशार कोण सांगा बरं, पंक्ती जेवणारा सर्वात हुशार तो की घरूनच लिंबू खिशात घेऊन येतो तो, है ना, घरूनच लिंबू खिशात घेऊन येतो। पण त्याच्यापेक्षाही हुशार कोण, जो घरून लिंबू आणत नाही, ज्याने खिशात लिंबू आणलं त्याच्या शेजारीच जेवण करायला बसतो तो, है ना, शेजारीच बसला आणि बसले असे आणि अर्धं जेवण झालं, तोरीची भाजी आणि याने सांगितलं पाटील लिंबू द्या, याने लिंबू फेकलं, ते लिंबू मध्ये पडलं, रस्त्यातच मध्ये पडलं। हा म्हणतो पाटील लिंबू रस्त्यात आहे, रस्त्यात नाही, मग कुठं होतं लिंबू, लिंबू रस्त्यातच होतं की नाही, मग तो म्हणतो रस्त्यात नाही, म्हणजे त्याला सांगायचं काय, पाटील
लिंबू रस्त्यात